29 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पत्रकार सुद्धा मागे नाहीत, ही बाब दैनिक खोज मास्टरचे संपादक रमेश चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत सविस्तर असे की बर्गमन ही स्पर्धा म्हणजे हाफ आयर्नमॅन समान असते. या स्पर्धेत जर्मनी, फ्रान्स, मलेशिया तसेच संपूर्ण देशभरातील विविध लोकांनी 1200 लोकांनी सहभाग नोंदवला. 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग, त्याचबरोबर 21 किलोमीटर रनिंग हा सर्व पल्ला 8.5 तासात पूर्ण करणे गरजेचे आहे. एलिट गटातील स्पर्धकांना हा नियम लागू होतो. सर्वसाधारण गटाकरिता ही वेळ 9 तासांची असते. महत्वाचे म्हणजे एलिट गटाला प्रत्येक स्पर्धा ही वेळेतच पूर्ण करावी लागते. जसं की 90 किलोमीटर सायकलिंग 4 तास 20 मिनिट, त्याचबरोबर 21 किलोमीटर रनिंग 3 तासात पूर्ण करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे कोणत्याही एका स्पर्धेत जर वेळेपूर्व नाही पूर्ण करता आली तर पुढील स्पर्धेत सहभागी करण्यात येत नाही. याच ठिकाणी या स्पर्धकाला बाद करण्यात येते. अशी ही शारीरिक, मानसिक दृष्टीने अतिशय कठीण समजली जाणारी स्पर्धा ही पत्रकार रमेश चव्हाण त्याचा संपादक यांनी 7 तासांपूर्वी पूर्ण करून पत्रकार बांधवांसुद्धा कशातच मागे नाहीत हे सिद्ध केले. अशा आव्हानात्मक स्पर्धेत केवळ सहभागी न होता वेळेत ही स्पर्धा पूर्ण करून पत्रकार रमेश चव्हाण यांनी बुलढाणा जिल्हाच नव्हे तर देशभरातील पत्रकार बांधवांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या अलौकिक कामगिरीमुळे देशभरातील पत्रकार बांधवांकडून तसेच विविध स्तरावरील मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. सुनील चोरमले, झुमॉन न्यूज, सोयगाव.